नमस्कार पालक हो, मी ललिता ह्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. इयत्ता तिसरी विषय इंग्रजी युनिट क्रमांक 3 मधील पान क्रमांक 45 वर आपण एक्स वाय झेड या मुळाक्षरांचा सराव घेत आहोत. त्या पानावर दिलेल्या सूचना क्रमांक 3 नुसार ट्रेस द लेटर विथ युअर फिंगर, अक्षर तुमच्या बोटाने गिरवा. ट्रेस इट विथ अ पेन्सिल, पेन्सिलीच्या सहाय्याने अक्षर गिरवा. कॉपी द लेटर इन युअर नोटबुक, ते अक्षर तुमच्या वहीत लिहून घ्या. हे आता आपण बघणार आहोत फळ्यावर. चला तर मग जाऊया फळ्याकडे. आपल्या सोबत आहे दर्शील आणि आपण प्रत्यक्ष फळ्यावर कशी कृती करणार आहोत ते आता बघूया. दर्शील हे बघ, हा आहे एक्स आणि तो आपल्याला बोटाने असा गिरवायचा आहे. एक्स तू गिरवून दाखव बर. शाबाश, व्हेरी गुड. हे डॉटेड डॉट्स आपल्याला खडूच्या सहाय्याने जोडायचे आहे. एक्स तू जोडून दाखव बर. व्हेरी गुड. आणि आता आपल्याला जी चार रेघी वही असते अभ्यासासाठी, त्याच्यामध्ये हे लिहायचं आहे. तर पहिल्या 3 ओळींमध्ये आपण हे अक्षर लिहिणार आहोत. एक्स तू लिह बर दर्शील. शाबाश, खूप छान. आता आपण बघूया वाय. हा आहे वाय, याला आपण बोटाने असं गिरवणार आहोत. शाबाश, खूप छान केलं बेटा. खडूच्या सहाय्याने वाय. व्हेरी गुड. आणि आपला नोटबुक मध्ये वाय. हे आहे आपलं शेवटचं मुळाक्षर झेड. हे आपण बोटाच्या सहाय्याने असं गिरवणार आहोत. खडूच्या सहाय्याने असं लिहिणार आहोत. आणि आपल्या वहीवर लिहिताना ते आपल्याला अशा प्रकारे लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण आपल्या पाल्याचा सराव घरी घेऊ शकता. धन्यवाद.